बातमी आहे नाशिक मधून महत्त्वाची धक्कादायक बातमी समोर येते। नाशिकमध्ये हत्येचं सत्र सुरू आहे। सातपूर परिसरामध्ये एका तरुणाची हत्या झाली आहे। संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील ही घटना आहे। बबलू सोनावणे या तरुणाची जुन्या वादातून हत्या झाली आहे। धारदार शस्त्राने वार करत या तरुणाची हत्या करण्यात आली आहे। हत्या होताच अवघ्या काही तासांमध्ये संशयित आरोपी सातपूर पोलिसांच्या ताब्यात आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण कोटूर आपल्याशी फोनद्वारा जोडले गेलेले आहे। किरण, नाशिक मधील हत्येचं सत्र सुरूच आहे, दरम्यान आता पुन्हा एकदा हत्येचं प्रकरण समोर आलेलं आहे, या संदर्भात अधिक माहिती। मागच्या 8 दिवसांमध्ये ही दुसरी घटना आहे। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये ही संपूर्णपणे घटना घडली आहे। जी प्राथमिक माहिती मिळते आहे त्या प्राथमिक माहितीनुसार पुण्या वादातून ही हत्या झाल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिलेली आहे आणि जो संशयित आरोपी आहे त्याला सुद्धा सातपूर पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतं। या सगळ्या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक चौकशी जी आहे ती पोलीस करत आहेत। बाळू सोनवणे यांची जी आहे जुन्या वादातून हत्या झालेली आहे। काल रात्रीच्या सुमारास ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे आणि जो हत्या करणारा व्यक्ती आहे संशयित आरोपी आहे आता त्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पण मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर वारंवार अशा पद्धतीच्या हत्येच्या घटना हे नाशिकमध्ये घडत असताना आपल्याला बघायला मिळतो। एकीकडे पोलीस नियोजन करत आहेत, त्या उपाययोजना करत आहेत, पण त्यांना अपयश येत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। अगदी 8 दिवसांमध्ये ही दुसरी घटना आहे। मागच्या महिनाभरात जर आपण बघितलं तर 4 ते 5 अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत। अगदी 3-4 दिवसापूर्वीच नाशिकच्या सिडको परिसरामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आलेली होती, त्यानंतर आता अशाच पद्धतीची हत्या नाशिकच्या सातपूर भागामध्ये एकूणच झालेला आहे। त्यामुळे या गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी आता पोलिसांना कठोर पाऊल उचलावे लागणार आहेत। त्यामुळे नेमकं पोलीस काय पाऊल उचलतात आणि हे गुन्हेगारीच्या घटनांवर आळा घालतात का हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।